आणि जे काही इथून हवा येते एक नंबर हवा लागते थंड. एसी पण फेल आहे भाई याच्यासमोर, काय बोलतो? चालून आलंय ना उन्हातून, अशी हवा एसीला पण फेल. अजून एक काहीतरी अवशेष आपल्याला बघायला मिळणार आहे, ते आता फक्त रोहितला माहिती आहे. तर आता घेऊन जातोय आपल्याला अप्पो भाई एवढी मोठी टाकी. मित्रांनो माझं नाव अनिल आहे, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता आम्ही आहोत विरारला आणि विरार वरून जाणार आहोत पालघरला. कुठल्या किल्ल्यामध्ये? काळदुर्ग. काळदुर्गमध्ये. आणि आपल्यासोबत आहे इथे रोहित. आज आम्हाला झालाय उशीर. हा खूपच उशीर झालेला आहे आणि आता वाजतायत 10 वाजतायत. तर ट्रेन पण आलेली आहे, लहानजी ट्रेन आलेली आहे. जाऊया जरा पकडी असतोय आम्ही आज. हा याच्यामध्ये किती 244 किल्ल्यांविषयी माहिती आहे. गर्दी बघा तुम्ही किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे. फायनली आम्ही पालघरला पोहोचलेलो आहे आणि पालघर वरून आता जाणार आहोत काळदुर्गला जाणार आहे. इथून आता इस्टला की वेस्टला आहे ते आता जरा कन्फर्म करतोय. माहिती इस्टला इस्टलाच आहे रे. पालघर स्टेशनला आलात त्यानंतर तुम्ही इथे काळदुर्गला विचारलात तर 150 रुपये सांगतात दोघांचे. आम्ही दोघं जणच आहेत इथे. आता बघू सध्या आम्ही पुढे जातो, बस मिळते का बघूया. आहे ना वाघोबा खिंडीला जायला बस भेटतात. अच्छा तू पहिल्यांदा जातोस ना? हा. तर मित्रांनो आम्ही दोघं पहिल्यांदाच जातोय, बघूया आत्ताचा प्रवास कसा होतोय. आणि आपला गाईड आहे आज रोहित. बघा किती वेळ लागेल जायला. हा पहिला बस भेटली पाहिजे आणि बस डेपो कुठे तो विचार चालू आहे. 11:15 झालेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहेत पालघर वेस्टला एसटी स्टँड मध्ये. आणि इथून आता बघूया एसटी मिळते का बघूया. मित्रांनो ती जात होती आणि आम्ही आत्ताच भेटले आम्हाला ती. आता आम्ही एसटीतून उतरलो, एसटी गेली पुढे आणि आता आम्ही आहोत वाघोबा मंदिराच्या इथे पायथ्याशी. आता वाघोबा खिंड ही वाली वाघोबा खिंड. वाघोबा खिंडातून पायी पायी जाण्यासाठी एक रस्ता आहे. अच्छा. आणि आपल्याला समोर तिथं माकडं दिसत आहे, रस्ता क्रॉस करून जाऊया. इथे आलेलो आहे वाघोबा मंदिराजवळ. इथून पालघर स्टेशन पासून इथपर्यंतच तिकीट घेतलं आमचं पर पर्सन 15 रुपये, म्हणजे दोघांचे 30 रुपये घेतले. आणि इथून मग आपल्याला वरती चढत जायचंय. कडे बघत असाल फॅमिली आहे फॅमिली. आता आमची ट्रॅक चढायची सुरुवात झालेली आहे, बघूया किती वेळ लागतो. अराउंड 1 ते 1.5 तास. हा 1 ते 1.5 तास लागणार आहे. रस्ता असा कठीण नाही, पायऱ्या सोडायचं नाहीये. हा आणि तुम्ही पायवाट बघत असाल कशी आहे ती. करवंदाचं झाड सुद्धा आहे, करवंद लागलेले आहेत पण कच्ची करवंद आहेत. रस्ता विसरायला होईल त्यामुळे हे बघा, म्हणजे ही खून ठेवलेली आहे त्याने. विसरला तर हा लक्ष जास्त लक्षात. हा काय डोकं लावतो बघा भारी ना. कधी कधी रिबन बांधलेले असतात. हा आतापर्यंत किती ट्रेक केलेस तू? खूप झाले, अराउंड 15-20. 15-20. ओके. एकटाच फिरतोस तू की अजून कोण असतो सोबत? एकटा असतो, कधीतरी मित्र असतात. 11:30 आणि थोडं अंतर चाललो तर दमायला झालेलं आहे, कारण की चढण पण खूप आहे, उभं चढण आहे आणि दम पण लागलेलं आहे. तर थांबलोय थोडं विश्रांतीसाठी आणि पाणी पिऊन घेऊया थोडं. चढ तुम्ही बघत असाल कसं उभं चढण आहे. दुपारचं ऊन खूप आहे त्यामुळे थोडं जरी चाललं ना ह्याच्यामध्ये डोंगर चढायचा प्रयत्न केला लगेच दमायला होतंय. जरा आम्ही थांबलेलो आहे विश्रांतीसाठी आणि हा रोहित आहे, तो माझ्या शाळेतला वर्गमित्र आणि याला इतिहासाचा विषय म्हणजे याचा खूप आवडता विषय आणि तोच विषय त्याला खूप आवडतो म्हणून तो गड किल्ल्यांविषयी आणि गड किल्ले ट्रॅक जास्त करतो. तर काय सांगशील ह्या किल्ल्याबद्दल?
हा किल्ला कोणी बांधलाय याचा अजून इतिहासात हे नाहीये की बांधणाऱ्याचं नाव नाहीये, पण राजा भीमदेव याच्या काळात बांधला असावा हा किल्ला. काही काळ हा किल्ला पोर्तुगीज हे गुजरातच्या निजामाकडे होता, त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीजांनी जिंकून घेतला. मग हा शंभू महाराज संभाजी राजांच्या काळात मराठ्यांनी हा किल्ला परत एकदा जिंकला. मग पोर्तुगीजांनी त्यानंतर परत या किल्ल्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. आणि जेव्हा वसईबाईची मोहीम निघाली ते 17व्या शतकात, तेव्हा चिमाजी अप्पांनी आपल्या वसईच्या किल्ल्यासोबत काळदुर्ग, तांदुळवाडी, टकमकटोक असे सगळे किल्ले मराठाशाहीच्या अधीन करून घेतले. अच्छा, तुम्ही ह्याचा अभ्यास बघत असाल, खूप अभ्यास करतो, इतिहासाची खूप मला माहिती आहे, गड किल्ल्यांविषयी पण ह्याला खूप माहिती आहे. आणि हा त्याचा चॅनल बनवणार आहे, त्या चॅनलवरती तो प्रत्येक ट्रेकवरती आणि कुठल्या गड किल्ल्यांविषयी सगळी संपूर्ण माहिती देणार आहे. याचं चॅनल तुम्हाला मी पिन करतो, तिथे जाऊन तुम्ही ह्याला बघा. अजून त्यांनी चालू नाही केलंय, चालू करणार आहे तो, पुढे तुम्ही बघत राहा. आता आम्ही जातोय थोडा वरती आणि तुम्हाला वरचं थोडं एक्सप्लोर करू. तुम्ही जाणो भारी वाटतंय इथे, अजून खूप अंतर चढायचंय, आता जाऊया नंतर मग येताना बघू. सांभाळून उतर. हा किल्ला चढताना ना मित्रांनो, झाडं जास्त आहेत त्यामुळे हुण जरा कमी लागतं, खूप झाडं आहेत रस्त्याने चालताना. वाट बघा तुम्ही कशी आहे, एकदम जंगलासारखी वाट आहे आणि थंड थंड हवा येते, मस्त वाटतंय. समोर जो आपला डोंगर दिसतोय तिथे तो किल्ला आहे आणि आता आपण आहोत हा आराम करण्याच्या जागेवरती उन्हात बसायला. भारी वाटतंय आणि इथून तुम्ही आजूबाजूचं दृश्य बघत असाल, अप्रतिम आहे. पण मागे बघितलं, मागे आता आपण होतो, तिथे खूप कडाक्याचं ऊन होतं आणि आता आपण ज्या वाटेतून जातोय ती तुम्ही वाट बघत असाल, सुंदर वाट आहे आणि सावली सावली आहे. थोडंसंच अंतर असेल, आता 400-500 मीटरच असेल आणि आम्ही इथे झाडाखाली विश्रांतीसाठी थांबलेलो आहे. थोडा निवांत पाणी बिणी प्यायलोय, मस्त जरा आराम करतोय. तसं सावली वगैरे भेटली, झाड भेटलं, सुख भेटलं. हा सावली आहे इथे आणि तुम्ही बाहेर बघत असाल, आमच्या मागे पण बघत असाल, खूप ऊन आहे. 12 वाजले, 12:30 झाले. इथून जरा बघून चालावं नाही तर लेफ्ट आणि राईटला दोन्ही साईडला खाई आहे. हा इथे पण घसरण आहे. हा इथे पण घसरण आहे आणि इथे पण घसरण आहे, इथे जास्तच आहे थोडं. आणि ही मधून वाट गेलेली आहे, दोन डोंगरांच्या मधून एवढी छोटीशी वाट आहे, ह्या वाटेतून जायचंय. आणि इथून खाली पाय घसरला तर सरळ खाली आणि इथे समुद्र वाटतो रे, समोर जलाशय आहे रे, तलाव आहे तो. तलाव ना, त्या मागे बघ ना, समुद्रच वाटतोय. पालघर, पालघरचा पुढे असेल हा, पालघरचा पुढे एक समुद्र आहे. आणि इथे पण दरी आहे, दोन्ही साईडला दरी आहे आणि त्याच्या मधूनच हा रस्ता गेलाय, त्या रस्त्याने आता आम्ही जातोय. आणि इथून उभं चढण आहे. अभी मजा आहे का ना बिडो. आरामात आरामात चढण बघा, उभं चढण आहे. खाली बघत असाल, उभं चढण आहे, तिथून आम्ही वरती आलेलो आहे. आणि मागे बघत असाल, थोडंसं अंतर राहिलेलं आहे, आता जेमतेम 20 मिनिटाचं अंतर आहे. आता 20 मिनिटं बस झाली आणि खूप दमायला झालेलं आहे, थोडी विश्रांती घेतोय. नशीब हे वरती झाड आहे आणि खाली बसायला दगडी आहेत. तिथे पाणी दिसत नाही. हा तिथे खूप लांब, ते समोर धरण आहे. तलाव आहे नाही, धरण आहे रे. हा तलाव धरण काहीतरी आहे तिथे. पोचलो. हा पोचलो आपण.
या बाजूला पण काहीतरी आहे छोटस, बघून येऊया काय, बघून येऊया ना इकडे. इथे पण काहीतरी आहे, बघूया काय आहे हे. हो हो हो, इथून सिनेरी व भारी, एक नंबर आहे. व्ह्यू बघा काय भारी येतोय, मस्त वाटत इथे थंड. पूर्ण डोंगरच डोंगर आहे, इथे एक सुद्धा घर दिसत नाही. या बाजूला असेल, या बाजूला गाव असतील ना रे. तहान लागते वरती पाणी भेटेल. हा बघूया, वरती पाणी असेल तर प्यायला होईल. आणि जे काही इथून हवा येते, एक नंबर हवा लागते थंड. एसी पण फेल आहे भाई याच्या समोर, काय बोलतो. चालून आलंय ना उन्हातून, अशी हवा तर एसीला पण फेल भेटेल. ओ भाई बनवलेला आहे काय हे, लाकडी खांब या मटक ठेवण्यासाठी समथिंग काहीतरी असू शकतं. सांगतून पहारे कर बसून पहारा देत असेल असं असेल काहीतरी. भारी व्ह्यू आहे इथून, एक नंबर. आता जाऊया गडावरती. ओ भाई इधर से जाना कैसा है. रॉक क्लाइंबिंग कर, तुला कोबडा नाही दिसत आहे का. मी तर आलो, आता तुझी वारी. वरती बघ, खोदकाम केल्यासारखं, खोदलं हे कटिंग केल्यासारखं हे वाटतंय. हे बघ इथे पण आहे ना, हे बघ ना, हे तटबंदीची दगड आहे सगळी. तटबंदी आयदर सीडी, सीडीच वाटते ते, हे बघ ना. तर असे खूप काही पर्यटक येतात फिरण्यासाठी आणि गड किल्ल्यांविषयी माहिती घेण्यासाठी येतात. तसंच आम्ही सुद्धा आलेलो आहोत, फायनली वरती पोहोचलेलो आहोत आणि झेंडा दिसत असेल आपल्याला पुढे. हो पाण्याची टाकी इथे, तुला बोलला तो पाणी पिऊ शकतोस, तुझ्यावरती आहे भाई. काय विचार, हे पिण्याचे पाणी आहे बघ, पिण्याचे टाकी क्रमांक एक, म्हणजे अजून एक असेल. अजून खूप आहे वरती बघूया. हो कातल शिल्प, इथे जाऊया. काय भारी व्ह्यू आहे रे वरून, एक नंबर. हे पावसाचं पाणी असेल, लाकडी ओंडकं काढलं जात इथे. अच्छा, झाडाचा थांब, या लाकडाचं ओंडकं वगैरे काढून या जागेवरती तात्पुरता निवारा बनवला जातो. हा हा, बघितलं मित्रांनो, गड किल्ल्यांविषयी ह्याला खूप काही माहीत आहे आणि थोडे थोडे करून तो आपल्याला काही ना काही सांगतोय. इथे बघा खड्डे दिसत असतील, याच्यामध्ये खांब रोवून टेंट्स, म्हणजे आपण कसे तंबू बांधतो मंडप बांधतो तसं काहीतरी इथे बांधलेलं, राहण्याची व्यवस्था केलेली इथे सावलीसाठी बोला किंवा काही, बरोबर ना. आणि इथून या किल्ल्यावरून गडावरून आजूबाजूच्या परिसरावरती नजर ठेवली जाते, कोणता शत्रू कुठून येतोय काय ते सर्व काही इथून बघितलं जात. वातावरण एवढं क्लिअर नाही, नाहीतर तांदूळवाडीचा किल्ला आणि टकमकचा किल्ला दाखवला असतो. दिसतो जर अंदाजा लावला तर त्या साईडला कुठेतरी खूप अभ्यास केलेला दिसतोय रे तू. त्या साईडला कुठेतरी तांदूळवाडी आणि बाकीचे किल्ले असेल टकमकचे. अच्छा,
चल वरती जाऊया. आता थोडी दूर अवस्था झाली आहे पण ठीक आहे. औषेस आहेत ना खूप आहे, काय बोलतो. इथे काहीतरी बांधलेलं वाटत, तोडलंय. खाते क्रमांक 2 जे सुकलाय. हे आता पाऊस पडला ना त्यातलं पाणी साचलेलं आहे, पिऊ नकोस. हे थोडी पिणार आहे मी. हा हे ध्वज अवस्था तुम्ही बघत असाल हवेनी कशी झाली होती, आणि जो काय इथून व्ह्यू येतोय जबरदस्त. इथे पण खूप सारे तंबू रोवलेले वाटत. तंबू तात्पुरते निघाले. हा आता तुम्ही जी मुलं बघतायत तिथे आपण मगाशी गेलेलो. रोहित तू ह्या किल्ल्याबद्दल अजून काही सांगू शकतोस? त्याचा व्याज पाहिला तर हा किल्ला एका सुरक्षा चौकीसारखाच वापरण्यात येत असेल. ह्या किल्ल्यावर पाण्याची जास्त टाकी नाही आहे. खालच्या साईडला टाके असेल या कुठले टाके जर मातीच्या खाली तापले गेले असेल तर माहित नाही. फक्त आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रू देण्यासाठी वापरण्यात येत असेल. हा गड आहे ना, किल्ला नाही ना? गड आहे, गड किल्ला तुम्ही सेम झाला. टेहाळणीसाठी वापरण्यात येणारे किल्ले. अजून एक काहीतरी अवशेष आपल्याला बघायला मिळणार आहे, ते आता फक्त रोहितला माहिती आहे. तर आता घेऊन जातो आपल्याला, आपण त्याला आता फॉलो करूया. कुठे खाली नेतोय काय माहिती? तुला सगळं माहिती असणार कुठून कसं काय जायचं. सावकाशी कोण राहिला त्याच्या ह्या साईडला? मग इथून ये. रस्ता आहे काय? आहे आहे, रस्ता आहे. ही काय पायवाट आहे तर? पायवाट आहे इथे. हो भाई अभी मेरे को पता चला. चल चल तू आगे चल. पायवाट डील आहे ना? हा हा चल रस्ता आहे. तर इथे अजून एक पाण्याची टाकी आहे किंवा काय आहे ते पुढे जाऊन आपण बघूया. पाण्याची टाकी आणि टाकी. ओ भाई एवढी मोठी टाकी, जबरदस्त आहे रे. पण थोडी अस्वच्छ आहे भाई. तू पाणी पिणार रे? मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे ही तिसऱ्या टाकीजवळ आणि खूप मोठी टाकी आहे. आणि रोहित जवळ सुद्धा आता पाणी संपलेलं आहे. तर आता कसं पाणी पिणार आहेस तू? बघ आधी पाणी काढून घेतो मग काढून घेतो. काढण्यासाठी आता रुमाल तरी आहे का? मग माझा रुमाल पाहिजे तुला. तर ह्या टाकीमध्ये खूप पाणी आहे आणि आता हा बाजूचा गाळ स्वच्छ करून पाणी भरतोय. भाई बहुत स्ट्रगल कर रहा है पानी के लिए आणि हे तुम्ही पाणी बघत असाल. शेवाळ साचलेली आहे वाटतं पाण्याचं. जास्त माती आहे, पाण्याचा यूज होत नाही म्हणून असं वाटतंय. कलर तुम्ही बघा. आहे का चांगलं पाणी? सुपर थंडगार एकदम. भारी फोटोशूट चाललेलं आहे. हा बघा. हो हा जबरदस्त आला रे फोटो.
एक नंबर झाला फाइनली ट्रैक. एक 3 किलोमीटर डिस्टन्स आहे वरती येण्यासाठी आणि आम्ही इथे जरा फिरलो, एक्सप्लोर केलंय. तुम्ही बघितलेलाच असाल. आता आम्ही परत जातोय खाली ह्याच रूटने. चला जाऊया. वरती फक्त पाण्याचे 3 टाक्या भेटल्या आणि तात्पुरता निवारा करण्यासाठी ते कातळांवरती कोरलेले ते हे काही खोल दिसलेले, बस बाकी काही नाही असं दिसलंय. बाकी बांधकाम असावं वरती, पण बोलतात ना काळाच्या ओघात निघून गेलं. आणि खाली जाताना आम्हाला जास्त वेळ लागणार नाही, अर्धा तास जेम, जास्तीत जास्त अर्धा तास. सह्याद्रीत फिरताना तुमचे शूज चांगले असणे गरजेचं आहे, ग्रीप असलेले. आणि काल का परवाच नवीन शूज घेतलेले. जय सेन्सला जयला फोन करू शकता तुम्ही. तर उतरताना एवढं काही वाटणार नाही. बिलकुल नाही. फटाफट हात नको देऊ, फक्त मी फटाफट आता उतरत जाऊ. आणि मगाशी आम्ही इथे बसलेलो या झाडाखाली, तिथेच आलेलो आहे आणि भूक लागलेली आहे. बिस्किट खाऊ थोडा, दोन दोन चार. बघा पुढे दिसत असेल वाघोबा देवस्थान, हे जे मंदिर आहे ह्या मंदिराजवळ गाडी थांबली. वाघोबा मंदिर देवस्थान आणि इथे बघत असेल माकडं खूप आहेत. तुम्हाला ही संपूर्ण व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. तर असंच कोणतं नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, आयडी अनिल देल देतो.